एक महत्त्वाची बातमी, जाहीर पुरस्कार रद्द केल्यामुळे सरकारवरती टीका होऊ लागली आहे. निषेध म्हणून अनेक साहित्यिकांनी पुरस्कार वापसी आणि राजीनाम्यांचं सत्र सुरू केलंय. त्यात अजित पवारांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा सरकारनं दबावातनं बदलल्याचा आरोप केलाय. या साऱ्या वादाच्या भोवती जे पुस्तक आहे ते नेमकं काय आहे आणि त्यावरून वाद नेमका का रंगलाय पाहूया. कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला सरकारच्या समितीनं दिलेला पुरस्कार सरकारनं रद्द केला, त्यावरून साहित्यिक वर्तुळात सरकारी हस्तक्षेपाचा आरोप होऊ लागलाय. पुरस्कार रद्द होताच प्रज्ञा पवारांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. भुरा या आत्मचरित्राचे लेखक शरद बावीसकरांनी त्यांना जाहीर झालेला पुरस्कार नाकारलाय. साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुखांनी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. आनंद करंदीकरांनी त्यांच्या वैचारिक घुसळण या पुस्तकाला मिळालेला पुरस्कारही नाकारलाय. निरजा आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांनीही राजीनामे दिलेत. सरकारच्या समितीनं जाहीर केलेला पुरस्कार का नाकारला, संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूया. पुस्तकाचे मूळ लेखक कोबाड गांधी बंदी घातलेल्या माओवादी पक्षाचे पोलिट ब्युरो सदस्य होते. त्यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचा अनुवाद लेखिका अनघा लेलेंनी केलाय. 6 डिसेंबरला साहित्यिक पुरस्कारासाठी सरकारच्या समितीनं फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार घोषणेनंतर सोशल मीडियात काहींकडनं त्याला विरोध सुरू झाला. त्यानंतर मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकरांनी हा पुरस्कारच रद्द केला. पुस्तकात नक्षलवादाच्या उदात्तीकरणाचा दावा केसरकरांचा आहे, त्यामुळे ज्या समितीनं पुरस्काराची शिफारस केली ती समितीही बरखास्त करण्यात आली आहे. या वादावरून रंगणारे दावे प्रतिदावेही पाहूयात. मंत्री दीपक केसरकर म्हणतायत की पुरस्कार घोषित करण्याआधी निवड समितीनं सरकारशी चर्चाच केली नाही. त्यावर साहित्यिक म्हणतायत की परीक्षकांच्या शिफारशीवर हस्तक्षेप न घेणं हीच महाराष्ट्र सरकारची आजवरची परंपरा राहिली आहे. लोकशाही मानणाऱ्या देशांमध्ये साहित्यिक परीक्षक आणि खेळात पंचांचा निर्णय अंतिम असतो. केसरकर म्हणतायत की पुस्तकात नक्षलवादाचं उदात्तीकरण आहे. साहित्यिकांच्या मते नक्षलवादाचं कोणतंही उदात्तीकरण पुस्तकात झालेलं नाही. केसरकर म्हणतायत की फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकावरती बंदी नाही. नक्षलवाद मोडून काढणाऱ्या महाराष्ट्रात नक्षलवादाचं समर्थन होऊ शकत नाही. साहित्यिक म्हणतायत की पुस्तक 2 वर्षांपासून बाजारात आहे. केंद्र आणि राज्यांची त्यावर बंदी नाही. शिवाय पुरस्कार मूळ पुस्तकाला नसून त्याच्या अनुवादाला आहे, म्हणून सरकारची कृती अयोग्य ठरते. नक्षलवाद विचाराला प्रोत्साहन देणाऱ्या पुस्तकाला सुद्धा मंडळाने त्या ठिकाणी पारितोषिक दिलेलं होतं. त्या ठिकाणी ते पारितोषिक आम्ही रद्द केलेलं आहे आणि म्हणून अशा कुठल्याही दहशतवादी प्रवृत्तींना कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन दिलं जाणार नाही ही स्पष्ट भूमिका आहे. मी त्या खात्याचा मंत्री म्हणून गृहखात्याचं काम केलेलं आहे. हा नक्षलवाद मोडून काढत असताना किती त्रास झाले, आमच्या किती जवानांना स्वतःचे प्राण गमवायला लागले हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे नक्षलवादाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही प्रोत्साहन देणार नाही. एक व्यावसायिक अनुवादक म्हणून मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला होता, पण पुरस्कार अशा पद्धतीने सोशल मीडियावरच्या काही विरोधी मोहिमेमुळे रद्द व्हावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणखीन पुरस्कार जर रद्द करायचा असेल तर त्याच्यासाठी एक योग्य प्रक्रियेमधून तो रद्द करण्यात आला असता तर ते योग्य ठरलं असतं. हा अनुवाद आहे. आता जी कमिटी होती ती कमिटी महाराष्ट्रातली आहे, सगळे नावाजलेली माणसं आहेत, त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल ना. हे संबंधित मंत्र्याचं लंगडं समर्थन आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, अनुवाद आहे, अनुवाद आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या पुस्तकावरून एक कमालीचा विरोधाभास सुद्धा आहे. विरोधाभास काय आहे यासाठी कोबाड गांधी कोण हे पाहूया. उच्च शिक्षित कोबाड गांधी मुंबईसह अनेक शहरात राहिलेत. 2009 दरम्यान नक्षली कारवायात सहभाग म्हणून त्यांना अटक झाली. तुरुंगातल्या वास्तव्यातच त्यांनी फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तक लिहिलं. त्याच पुस्तकात त्यांनी नक्षलवाद्यांवरही बरीच टीका केली. पुस्तकात नक्षलवाद्यांवर टीका केली म्हणून माओवाद्यांनी कोबाड गांधींची पक्षातनं हकालपट्टी केली आणि त्याच पुस्तकात नक्षलवादाचं उदात्तीकरण केल्याच्या आरोपात सरकारनं त्यांच्या पुस्तकाला पुरस्कारही नाकारलाय. हा पुरस्कार रद्द करणं ही शास्त्राची चुकीची गोष्ट आहे, ती निषेधार्ह आहे आणि त्यामुळे त्यांनी काय विचार केला असेल हे कळत नाही. पण मला असं वाटतं की जे सरकारच्या विरुद्ध लिहितात, भूमिका घेतात, त्यांचा हा इशारा आहे आणि यामुळे कलावंताचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य या कृतीनं पुन्हा एकदा धोक्यात त्यांनी आणलेलं आहे.
दरम्यान यावरून काही साहित्यिकांनी राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. या वादात आपण राजीनामा देणार नाही आणि सरकारविरोधात बोलणारही नाही अशी भूमिका सदानंद मोरे यांनी घेतली आहे. की आम्हीच ठरवणार आरोपी कोण, आम्हीच न्यायनिवाडा देणार आणि आम्हीच निकाल घेणार, ही वृत्ती लोकशाहीला घातक आहे आणि पुस्तकांच्या संदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घातक आहे. आणि सरकारला अनेक लोकांनी असं सांगितलं पाहिजे की हे असं काही चालवून घेतलं जाणार नाही. हे सांगण्याचा एक मार्ग असा की मी नुसता निषेध केला असता तर त्याची तुम्ही विशेष दखल घेतली नसती लोकांनी, पण 1,00,000 पुरस्कार परत केला म्हटल्यानंतर ते जास्त दखलपात्र होतं म्हणून मी तो पुरस्कार परत केला. मी आत्ता या जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत मला सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. हा निर्णय घेण्याच्या पूर्वी मला मंत्री महोदयांनी मला फोन केला होता, असा अशी प्रक्रिया आहे. तर मी त्यांना आपल्याला आत्ता जे सांगितलं हे सगळं असं 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 असतं आणि ते जर आपण माघार घेतलं तर वगैरे बऱ्याचपैकी लोकांच्या प्रतिक्रिया येतील हे मी माझ्या पद्धतीने सांगितलं होतं त्यांना. दरम्यान आगामी साहित्य संमेलनात सुरेश द्वादशी वारांचं नाव संमेलनाध्यक्ष म्हणून निश्चित होतं, मात्र सरकारनं संयोजकांवर दबाव आणून त्यांचं नाव हटवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशी वार यांची निवड जवळपास फायनल झालेली होती, निश्चित झालेली होती, परंतु त्यांचे भाषण काहींना अडचणीचं आणणारं ठरेल या भीतीनं सरकारमधल्या घटकांनी संयोजकांच्यावर दबाव आणून त्यांची निवड रोखली. हे कशाचं द्योतक आहे? अरे बोलू दे ना, प्रत्येकाला आपली मतं मांडू दे ना. अजित दादा, जरा तुम्ही स्वतःचा चेहरा बघा, स्वतःचं जरा निरीक्षण करा, तुम्ही काय काय बदललाय, कसे कसे निर्णय बदलले, साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही कसे कसे हात टाकले, कसे कसे संमेलनाचे संमेलनाध्यक्ष बदलले. आमच्याजवळही फार मोठी लिस्ट आहे त्याच्या. माझं याच्यामध्ये म्हणणं नाही की या सरकारने काय करावं त्या सरकारने काय करावं. खरं तर अजित दादांना असं बोलण्याचा अधिकार नाही. सरकारच्याच समितीनं पुरस्काराची शिफारस करावी आणि सरकारनंच ती नाकारावी अशी घटना याआधी 1981 साली सुद्धा महाराष्ट्रात घडली आहे. विनय हर्डीकरांच्या आणीबाणी विरोधातल्या जनांचा प्रवाह चालीला या पुस्तकाला आधी पुरस्कार जाहीर करून नंतर रद्द झाला, तेव्हा त्या काळच्या सत्ताधारी काँग्रेसचा साहित्यिकांनी निषेध केला होता. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.